नमस्कार, वरणगाव लाईव्ह बातमीपत्रात सर्वांचे सहर्ष स्वागत. अत्यावश्यक काम असेल तरच भुसावळात प्रवेश करा. भुसावळातील कंटेनमेंट झोन तोडल्याप्रकरणी 70 जणांवरती गुन्हे दाखल. भुसावळ शहरातील कंटेनमेंट झोन सोडल्याप्रकरणी काल रात्री भुसावळ शहरातील 70 नागरिकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भुसावळ शहरातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच DYSP गजानन राठोड यांनी SRPची एक तुकडी व RCPच्या 2 तुकडे असे मागवले आहे. यामध्ये महिलांचा देखील समावेश आहे. शहरातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याकरता या 3 तुकड्या शहरामध्ये काम करणार आहेत. शहरातील कोरोनाबाधित यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. हा आकडा वाढू नये व कंटेनमेंट झोनमधून नागरिकांना बाहेर येता येऊ नये याकरता हा फौज फटा मागवला असल्याची माहिती DYSP गजानन राठोड यांनी दिली आहे. एक आनंदाची गोष्ट, शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलिसाला कोरोनाची लागण झाली होती. हा पोलीस कोरोनामुक्त होऊन आज कामावर रुजू झाला आहे. तसेच भुसावळ शहराच्या बाहेर राहणाऱ्या इतर गावातील नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तर भुसावळ शहरात प्रवेश करा, अन्यथा आपल्या गावात राहून सुरक्षित राहा व पोलीस प्रशासनास सहकार्य करा आणि कोरोना साखळी तोडण्यासाठी मदत करा. आज इतक्या मोठा फौज फाटा आणण्याची भुसावळकरांना वेळ आलेली आहे. या अनुषंगाने तुम्ही काय लोकांना मेसेज करू इच्छिता की आपल्याला कारवाई होऊ नये, किंवा लोकांना तुम्ही सहकार्य करावे? गेल्या 3 महिन्यापासून 2.5 ते 3 महिन्यापासून देशामध्ये लॉकडाऊन आहे. काही नियम जरी शिथिल केलेले असतील तरीसुद्धा लॉकडाऊनची परिस्थिती भुसावळमध्ये आहेच. आणि कोरोना संदर्भात जर बोलायचं झालं तर कोरोनाचा आकडा भुसावळमध्ये 200 पेक्षा जास्त झालेला आहे आणि डेथ रेट हा महाराष्ट्रातच नाही तर जगामध्येही जास्त आहे. त्यामुळे भुसावळकरांनी सगळ्यात जास्त सतर्क असणं गरजेचं आहे. त्याचसाठी या लॉकडाऊनचं आणि सूचनांचं शासनाच्या ज्या वेगवेगळ्या सूचना आहेत, महसूल प्रशासनाकडनं असतील, नगरपालिका प्रशासनाकडनं असतील आणि पोलीस प्रशासनाकडनं असतील, एकंदरीत ज्या सूचना दिलेल्या आहेत, जे नियम घालून दिलेले आहेत, त्या सूचनांची अंमलबजावणी होणं खूप गरजेचं आहे. जर आपल्याला कोरोनापासून वाचायचं असेल, आपल्याला आपली संख्या कोरोनाची कमी करायची असेल, शहर कोरोनामुक्त करायचं असेल तर सूचनांचं तंतोतंत पालन होणं गरजेचं आहे. जो कोणी लॉकडाऊनचं किंवा शासनाच्या नियमांचं उल्लंघन करेल त्याच्यावर नक्कीच कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. एवढा फोर्स तुम्ही बघत आहात. भुसावळमध्ये कायदा उल्लंघन करण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे. त्यासाठीच वरिष्ठांकडनं ही कायदेशीर पाऊल उचलण्यात गेलेलं आहे आणि आपल्याला SRPFची एक कंपनी औरंगाबाद SRPF ग्रुपची मिळालेली आहे. आपल्याला 2 RCP, एक त्यामध्ये महिलांचं RCP लाटून आहे आणि एक पुरुषांचंही RCP लाटून आहे. त्यामुळे महिलांनीही विनाकारण घराच्या बाहेर पडू नये. लहान मुलांनी, वृद्धांनी किंवा कोणीही विनाकारण घराच्या बाहेर पडल्यास त्याला कायद्याचा सामना करावा लागेल, कायद्याचा भडका त्याच्यावर उभारला जाईल. सर, हे जे बंदोबस्त आहे सर्व कंटेनमेंट झोनमध्ये लावण्यात आलेला आहे का? सगळ्या कंटेनमेंट झोनमध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. प्लस काही स्ट्रायकिंग ठेवण्यात आलेला आहे. कंटिन्यू पेट्रोलिंग राहणार आहे. कंटेनमेंट झोनचं कोणीही उल्लंघन करणार नाही. कंटेनमेंट झोनच्या आत किंवा कंटेनमेंट झोनमधनं बाहेर कोणी येणार नाही. बॅरिकेडिंगला जर कोणी धक्का लावला किंवा बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर काल उस्मानिया कॉलनीमध्ये 70 जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यातले 5-6 जण अटकही झालेले आहेत. बाकीच्यांची अटकेची कारवाई सुरू आहे. त्यामुळे कोणीही विनाकारण पोलिसांची उज्जत घालणार नाही किंवा बॅरिकेडिंगला धक्का लावणार नाही. नागरिकांना शिस्त लागणार नाही तोपर्यंत हा बंदोबस्त राहणार. 100% जोपर्यंत नियमांचं पालन होणार नाही तोपर्यंत बंदोबस्त असाच राहणार आहे आणि अजूनही कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सर, लोकांना तुम्ही म्हणताय मास्क लावा, लेकिन लोक मास्क लावत नाही. पोलिसाला पाहिला तर लोक मास्क लावत आहे. यासाठी आम्ही नगरपालिका प्रशासनासोबत आम्ही कठोर कारवाई करणार आहोत आणि कठोर पावलं उचलत आहोत. सर, आता कालची जी घटना समोर आली, 10 लाख चोरी झालेली, तो व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह होता, तो क्वारंटाईन, त्याची फॅमिली क्वारंटाईन होती, त्याच्या खाल काल चोरी झाली, याचा तपास पोलीस कशा पद्धतीने करत आहे? त्याचा तपास सुरू आहे. वेळीच त्याची दखल घेतलेली आहे. श्वान पथक बोलवण्यात आलं होतं, फिंगरप्रिंट बोलवण्यात आले होते आणि त्याचा तपास सुरू आहे. पण असे अजून काही पेशंट होऊ शकतात ज्यांचे घर क्वारंटाईन असतील किंवा ते घरी लॉक असतील, पण अशांच्या घरी देखील चोरी होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये आहे की लोकांनी सतर्कता पाळणं गरजेचं आहे. याच्यामध्ये त्यांच्या घरामध्ये एवढी मोठी अमाऊंट होती, त्यांनी जर आपल्या नातेवाईकांना किंवा पोलिसांना जर याबाबत कळवलं होतं तर वेळी त्याच्याबद्दल दक्षता घेता आली असते. परंतु हे दुर्दैव आहे की लोक आपल्यापर्यंत येत नाहीत किंवा लोक त्यांच्या नातेवाईकांना किंवा पोलिसांना याबद्दल माहिती देत नाही. म्हणजे असे काही लोक नसतील त्यांना तुम्ही काय मेसेज करू शकता की अशी जी फॅमिली असेल? मला हे सांगायचं आहे की जर आपल्या घरामध्ये मौल्यवान वस्तू कुठल्या असतील तर ते आपण बँकेत ठेवावे, पैसा असेल तर बँकेत ठेवावा, किंवा कुठल्या मौल्यवान वस्तू असतील तर ते आपल्या लॉकरमध्ये ठेवावं किंवा सेफ कस्टडीमध्ये आपले नातेवाईक असतील किंवा इतर लोक असतील त्यांच्या ताब्यात ते देण्यात यावे.